माझ्या भावाचं वय 75 आहे, माझा भावाजवळ 72 माझं वय आहे, आणि मला दोन मुलं आणि भावाला एक मुलगा असं एक कुटुंब आहे। हे पूर्ण अजून आम्ही एकत्रच आमचं कुटुंब नांदत आहे। ते मोठे बागायतदार असा हा मुळे कुटुंबियाचा प्रवास आहे। त्यांचा हा प्रवास इतर शेतकऱ्यांसाठी निश्चितच मार्गदर्शक असा ठरेल। मजुरी करत करत 10 एकर शेतीला आधुनिकतेची जोड देत देत त्यांनी आपली शेती 80 एकरवर नेलेली आहे। या यशस्वीपणामागे एक गमक दडलेला आहे, ते म्हणजे जसा काळ बदलेल तसा ते पिकाची रचना बदलत गेले आणि या बदललेल्या पिकामधून मिळालेला जो पैसा आहे तो दरवर्षी शेतीमध्ये गुंतवत गुंतवत त्यांची आज शेती 80 एकरवर गेलेली आहे। सुरुवातीला ऊस, त्यानंतर द्राक्षे, बोर, त्यानंतर भाजीपाला आणि भाजीपाल्यापासून आता कमी खर्चाची सीताफळ शेती आणि शेवग्याची शेती करत आहेत। त्यांचा हा प्रवास कसा आहे तो आपण आता पाहूया। जन्म 1950 जन्म आहे माझ्या, माझ्या बंधूंचा 1947 आहे। तर आमच्या वडिलांची अडचण असल्यामुळं आमचं शिक्षण आम्ही शिकलो नाही। नंतर आम्ही दोघा बंधूंना मजुरी केलो, मजुरी करत करत आम्ही शेताची सुधारणा केली। जमीन जी पडक होती ती आणून आम्ही जमीन आणून आम्ही सगळे स्वच्छ केलं। नदीकाठी जमीन गार उमाट होते ते लेवल करून घेतलं। जमीन लेवल करून घेतल्यानंतर आमची जमीन चांगली पिकायला लागली। नंतर आम्ही आम्हाला मग 1977 आम्हाला मळा करायचा होता। मळा कसा करायचा की आता आपल्याला तेव्हा सावकार ओळख नाहीत, बँक ओळख नाही, सोयरीदारी कोण पैसे देत नाहीत, तर काय करायचं आपण। एक मुस्लिम समाजाचा एक व्यापारी होता, त्याने जनावरांचा व्यापार करत होता। तर त्याच्याकडून मी 6 म्हशी उधार घेतलं आणि 2 बैल त्याच्याकडून उधार घेतलं आणि ते नेऊन बाजारात विकलो। आणि ते बाजारात विकून त्याचे पैसे आणून आम्ही नदीकाठीला मोटर आणि पाईपलाईन 1977 आम्ही पहिल्यांदा मळा केलं आणि 1978 आम्ही घुराळ केलं, पहिल्यांदा घुराळ केलं। असं एकूण आम्ही दोघा बंधून कमीत कमी 2010 आम्ही घुराळ केलं। नंतर ऊसामध्ये काही परवडत नाही म्हणून पुन्हा आम्ही इकडे शेतीकडे सगळं वळलो। हे आम्ही सुरुवातीला आमची शेती करतेवेळेस की आम्ही पहिल्यांदा 1 एकर टमाटा, 1 एकर वांगे आणि असं आम्ही घेत गेलो, द्राक्षे घेत गेलो। बोरीचं पीक होतं, पहिलं लोक लावायचेच गुंठा 2 गुंठे 4 गुंठे लावायचे। आम्ही जवळजवळ जिमनी असं थोडं खरेदी करायचं मग लावायचं, खरेदी करायचं। तर आमच्याकडे 100 एकर वांगं राहायचं आणि आमच्याकडे 25 एकर 30 एकर टमाटा राहायचा। तर हे 25 एकर 30 एकर मग माझे 2 मुलं, भावाचा एक मुलगा, असं आमच्या सगळं वर्गणी एकूण आमचं क्षेत्र वडिलाचं 10 एकर होतं। सगळ्यामध्ये आमच्या पूर्ण आमच्या कुटुंबामध्ये आज आमच्याकडे क्षेत्र 70 ते 80 एकर जमीन आहे। आता आम्ही कलिंगड घेतलं होतं, कलिंगडसुद्धा आम्ही 1 एकरी 20 टन ते 25 टन कलिंगड घेतलं आणि खरबूज घेतलं। खरबूज आमचं 1 एकरी 15 टन ते 20 टन खरबूज निघतो होतं आणि वांगं घेतलो आम्ही महको दहा वांगं घेतलो आम्ही। महको दहा वांगं कमीत कमी 1 एकरी 40 ते 50 टन निघत होतं आणि त्या वांग्यापासून आम्हाला बरंच काही आम्हाला प्रगती झाली। वांग्यापासून, खरबूजपासून, टरबूजपासून आणि गॅलन वांगे घेतलं आम्ही। गॅलन वांगे म्हणजे एका वांग्याचं वजन 800 ग्रॅम 900 ग्रॅम वांग्याचं वजन, ते वांग्याचं वजन गॅलन वांग्याचं आपण कमीत कमी त्याचं आम्हाला उत्पन्न 60 ते 70 टन एकरी मिळालं आम्हाला। असा कुठल्याही प्रकारचा आम्ही उंचांक खताचे भाव वाढले, नंतर मजुराचे रेट वाढले, त्याच्यामुळं डिझेल पेट्रोल वाढलं, त्याच्यामुळं आम्हाला भाजीपाला परवडत नसल्यामुळं आम्ही शेवगा आणि सीताफळाकडे वळलो। आज माझ्याकडं रनिंग चालू असलेलं सीताफळ 40 एकर आहे आणि नवीन सीताफळ 10 एकर, असं टोटल सीताफळ माझ्याकडं 50 एकर आहे आणि माझ्याकडं 15 एकर जवळजवळ शेवगा आहे। आम्ही पिकं पारंपरिक करून नवीन प्रगतीकडचे पिकं निवडत गेलो। तर अगोदर आम्ही भाजीपाल्याचं म्हणजे भाजीपाला होतं जास्त आमच्याकडे आणि द्राक्ष, ऊस, मग काळानुरूप ऊस शेती परवडत मेळ खात नव्हती, खर्च पाणी मजूर उत्पन्न म्हणावं तसं मिळत नव्हतं।
तर हळूहळू ऊस बंद केला नंतर 2013 मध्ये द्राक्ष म्हणजे 25 एकर द्राक्ष होते 88 पासून लावलेले 2013 मध्ये द्राक्ष बंद केले पीक चालतं किंवा परवडतं मजुराच्या रूपानं म्हणा किंवा औषधाच्या रूपानं म्हणा खताच्या रूपानं म्हणा आणि मार्केट जे परवडत नाही आम्ही काळाना रूप बंद करत गेलो आणि पिकं बदलत बदलत आमची प्रगती म्हणजे पुढे नेत गेलो तर भाजीपाल्यावरनं ऊसावरनं द्राक्षावरनं आता आम्ही माझ्याकडे 40 एकर सीताफळ स्टँड क्रॉप आहे जे हार्वेस्टिंगचं क्रॉप आहे आणि 10 एकर लहान अवस्थेमधलं आहे आणि 15 एकर माझ्यापाशी शेवगा आहे।